माघ एकादशीच्या अनुपम सोहळ्याची सुरुवात आज पहाटे पंढरीत झाली. 3.5 लाखाहून अधिक भाविकांनी या सोहळ्यास हजेरी लावली आहे. एकादशीच्या निमित्ताने सावळ्या विठुरायाची नित्य महापूजा मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांच्या शुभहस्ते झाली. एकादशीच्या निमित्ताने पहाटे 4:15 विठ्ठल मंदिराच्या गर्भगृहात मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी सपत्नीक विठ्ठलाची पूजा केली. तर याचवेळी रुक्मिणी मातेची पूजा मंदिर समितीचे लेखाधिकारी सुरेश कदम यांच्या शुभहस्ते पूजा करण्यात आली. माघ एकादशी अर्थात जया एकादशी यानिमित्त विठ्ठल मंदिर हे संपूर्ण फुलांनी सजविण्यात आलंय. यासाठी तब्बल 2 टन झेंडू, शेवंती, स्प्रिंगर आणि जरबेरा अशा फुलांचा वापर करण्यात आलाय. सदरची सजावट पुणे येथील मोहिया ग्रुपच्या वतीनं करण्यात आली आहे. एकादशीच्या दिवशी लाखो वारकऱ्यांनी विठुराच्या दर्शनासोबतच चंद्रभागेत स्नान करणं आणि नगर प्रदक्षिणा करून हरिनामाचा जयघोष केलाय. आजच्या दिवशी विठुरायाच्या पदस्पर्श दर्शनाला 10 तासांचा कालावधी लागत होता. एकंदर पाहिलं तर संपूर्ण पंढरी ही विठुनामाच्या जयघोषाने दुमदुमून गेलेली आज दिसून येत आहे. सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.